वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स टेस्ट याविषयी जो काही सिलेबस आहे तो सिलेबस संपूर्णरित्या बघणार आहोत। रिसर्च मेथडॉलॉजी अँड जनरल ॲप्टिट्यूड कॉमन टू ऑल फॅकल्टी सेक्शन ए मधील हा सिलेबस आहे। तर आपल्या चॅनलवरती जो काही सोशल वर्क का पेपर 2 सिलेबस आहे तो आपण अपलोडेड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे। तर चला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर सिलेबस अँड क्वेश्चन्स पेपर पॅटर्न फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेस्ट सेक्शन ए रिसर्च मेथडॉलॉजी अँड जनरल ॲप्टिट्यूड। यामध्ये मॅक्झिमम मार्क्स आहेत 50, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कॅरिंग 1 ईच, मॅक्झिमम टाईम 19 मिनिट्स, रिसर्च मेथडॉलॉजीकरिता 40 आणि पर क्वेश्चन्स 1 आणि 10 राहणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडचे। तर फर्स्ट लेसन मीनिंग ऑफ अँड टाईप्स ऑफ रिसर्च, संशोधनाचा अर्थ आणि त्याचे प्रकार, मीनिंग ऑफ रिसर्च संशोधनाचा अर्थ, ऑब्जेक्टिव्स ऑफ रिसर्च संशोधनाचे उद्दिष्टे, मोटिवेशन्स इन रिसर्च संशोधनाचे प्रेरणा, टाईप्स ऑफ रिसर्च संशोधनाचे प्रकार, रिसर्च अप्रोच संशोधनाचे दृष्टिकोन, रिसर्च अँड सायंटिफिक मेथड्स संशोधन आणि वैज्ञानिक पद्धती, क्रायटेरिया ऑफ गुड रिसर्च चांगल्या संशोधन पद्धतीचे जे काही क्रायटेरिया आहे, स्वरूप आराखडा। 2 लेसन नंबर 2 प्रिन्सिपल्स ऑफ रिव्ह्यू लिटरेचर्स, साहित्याचे तत्वे रिव्ह्यू, मीनिंग ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, साहित्य स्वरूप जे काही आहे पुनरावर्तन त्यांचा अर्थ, इम्पॉर्टन्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, साहित्याचे महत्त्व, पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू जो काही आपण लिटरेचर किंवा साहित्य वापरणार आहोत त्याचा हेतू, सोर्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू आणि त्याचे लिटरेचर रिव्ह्यूचा स्त्रोत, स्टेप्स इन लिटरेचर रिव्ह्यू, साहित्याचे जे काही पायऱ्या आहेत त्या, एसेन्शियल्स ऑफ गुड लिटरेचर रिव्ह्यू चांगल्या साहित्याचे महत्त्व किंवा आवश्यकता, डिफाइनिंग अ रिसर्च प्रॉब्लेम जे काही संशोधन समस्या आहे किंवा आपण जो विषय निवडणार आहोत त्यांचे जे काही अर्थ आहे किंवा व्याख्या आहे ते कशाप्रकारे करायचे, व्हॉट इज अ रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च प्रॉब्लेम म्हणजेच काय, सिलेक्टिंग द प्रॉब्लेम्स समस्येची निवड, नेसेसिटी इन ऑफ डिफाइनिंग अ प्रॉब्लेम आवश्यकता समस्येचे जे काही व्याख्या तयार करायची आहे ते, प्रॉब्लेम्स डेफिनेशन्स प्रोसेस समस्येची व्याख्या कशा प्रकारे करायची त्याची प्रक्रिया, टेक्निक्स इन्वॉल्व्स ऑफ डिफाइनिंग अ प्रॉब्लेम्स तंत्रे व्याख्या तयार करण्याची, रिसर्च डिझाईन लेसन नंबर 4 संशोधन आराखडा, मीनिंग ऑफ रिसर्च डिझाईन संशोधन आराखड्याचा अर्थ, नीड फॉर रिसर्च डिझाईन संशोधन आराखड्याची गरज, फीचर्स ऑफ गुड रिसर्च डिझाईन चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिंग रिसर्च डिझाईनिंग संशोधन आराखड्याशी संबंधित मूलभूत महत्त्वाच्या संकल्पना, टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईनिंग संशोधन आराखड्याचे प्रकार, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ एक्सपेरिमेंट डिझाईन जे काही मूलभूत तत्वे आहेत संशोधन आराखड्याची ती, लेसन नंबर 5 प्रिपेरिंग अ रिसर्च प्रपोजल जे काही रिसर्च प्रपोजल आहे किंवा प्रबंध आहे तो कशाप्रकारे प्रिपेअर करायचं किंवा त्याचं वर्णन, नीड फॉर रिसर्च प्रपोजल्स संशोधन प्रबंधाचं गरज, कंटेंट्स ऑफ रिसर्च प्रपोजल्स रिसर्च प्रपोजलमधील जे काही घटक आहेत ते, रिसर्च प्रपोजल ॲज अ प्लॅनिंग टूल जो काही रिसर्च प्रपोजल असं संशोधन प्रबंध असं ते एक नियोजनात्मक तंत्र आहे, लेसन नंबर 6 सॅम्पलिंग टेक्निक्स ज्या नमुना निवडीचे तंत्र आहेत ते, सेन्सस अँड सॅम्पल सर्वे गणना जनगणना किंवा आणि नमुना सर्वे, इम्प्लिकेशन्स ऑफ सॅम्पल्स डिझाईन नमुन्याचे जे प्रकार किंवा त्याचा आराखडा, स्टेप्स इन सॅम्पल डिझायनिंग
नमुना निवडीची पद्धती किंवा स्टेप्स पायऱ्या, फीचर्स ऑफ गुड सॅम्पल डिझाईन, चांगल्या नमुना निवडीचे नमुना आराखड्याचे फीचर्स किंवा वैशिष्ट्ये, टाईप्स ऑफ सॅम्पलिंग प्रोसिड्युअर, नमुना निवड कशाप्रकारे करायची त्याची प्रक्रिया, क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग अ सॅम्पलिंग प्रोसिड्युअर आणि त्याची क्रायटेरिया कशाप्रकारे तयार करायचा, नमुना कशाप्रकारे चूज करायचा, त्याच्यामध्ये लॉटरी पद्धत, गणना पद्धत एक्सेट्रा इटिस तुम्ही पाहून घेऊ शकता. सेवन, लेसन नंबर 7, टाईप्स ऑफ डाटा अँड डाटा कलेक्शन टेक्निक्स, जे काही माहिती संग्रहण आणि माहिती संग्रहणाचे तंत्र आहे आपल्याला जाणून घ्या. सिग्निफिकन्स ऑफ डाटा रिसर्च, माहिती संग्रहणाचे महत्त्व, टाईप्स ऑफ डाटा, माहितीचे प्रकार प्रायमरी अँड सेकंडरी, प्राथमिक माहिती आणि द्वितीय माहिती, दुय्यम माहिती, सोर्सेस ऑफ सेकंडरी डाटा, द्वितीय माहितीचे स्रोत, मेथड्स फॉर कलेक्टिंग प्रायमरी डाटा, प्राथमिक माहिती संग्रहणाच्या पद्धती, सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट मेथड्स फॉर डाटा कलेक्शन, डाटा कलेक्शनकरता ज्या काही तंतोतंत मेथड्स आहेत त्यांचं सिलेक्शन्स वगैरे करणं, निवड करणं. लेसन नंबर 8, डाटा ॲनालिसिस टूल्स किंवा माहितीचे जे काही विश्लेषण आहे किंवा तंत्र आहे ते कशा प्रकारे करायचं. सिग्निफिकन्स ऑफ डाटा ॲनालिसिस, माहितीचे विश्लेषणाचं सिग्निफिकन्स महत्त्व. स्टॅटिस्टिकल टूल्स फॉर डाटा ॲनालिसिस, संख्यात्मक तंत्रे, माहिती विश्लेषणाचे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, केंद्रीय बहुत्वाची परिमाण, मिन मोड मेडियन, मेजर्स ऑफ डिस्प्रेशन्स, मेजर्स ऑफ रिलेशनशिप संबंध, कोरिलेशन चा स्क्वेअर, समन्वय अँड एग्रेशन्स ॲनालिसिस, अदर्स टूल, इतर साधने. लेसन नंबर 9, रेफरिंग स्टाईल, जो काही रेफरिंग संदर्भ साहित्याचे स्टाईल्स वगैरे आहेत किंवा जो काही प्रबंध आहे तो कशाप्रकारे आपल्याला टाईप करायचा आहे ते बद्दल. डिफरन्सेस बिटवीन रेफरन्सिंग अँड बायोग्राफी, संदर्भ साहित्य आणि जीवनचरित्र यातील वेगवेगळेपणा किंवा डिफरन्सेस. व्हॉट नीड टू बी रेफरन्स, आपल्याला का गरज आहे रेफरन्स संदर्भ साहित्यांची. डिफरंट टाईप्स ऑफ रेफरन्सेस स्टाईल्स, वेगवेगळ्या पद्धती संदर्भ साहित्याचे काही स्टाईल्स आहेत, ते APS स्टाईल, आपल्याला संशोधन जे काही प्रबंध राईट डाऊन करायचं आहे त्याचे. मॅन्युअल स्टाईल्स, MLS स्टाईल, सोर्स ऑफ रेफरन्स एलिमेंट्स, रेफरन्स लिस्ट, रेफरन्सिंग टूल्स. नेक्स्ट आहे जनरल ॲप्टिट्यूड, 10 क्वेश्चन्स 1 मार्क्स इच, ए ॲनालिटिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी गणितीय क्षमता तर्कक्षमता, डाटा इंटरप्रिटेशन माहितीचे माहिती सादरीकरण, कम्प्युटर अवेअरनेस कम्प्युटरविषयी माहिती, लँग्वेज कॉम्पिटन्सी किंवा भाषेवर प्रभुत्व. अशाच प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती PhD एंट्रन्स टेस्ट पेटचा सिलेबस, एक पेपर एकचा संपूर्ण सिलेबस व पेपर 2 संपूर्ण सिलेबस बघितलेला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.